भुसावळ शहरामध्ये रात्री 10 वाजण्याच्या सुमारास जुना सातारा रोड येथील मरीमाता चौकामध्ये माजी नगरसेवक संतोष बारसे आणि देवा राखुंडे हे दोघे चारचाकीमधून शहरात येत असताना त्यांच्यावरती अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्या दोघांना खाजगी दवाखान्यामध्ये दाखल केले असता त्यांना मृत घोषित केले. यामुळे भुसावळ शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संध्याकाळी अंदाजे 10 वाजता भुसावळ शहरामध्ये मेरीमाता मंदिराजवळ एक शिफ्ट गाडीमध्ये 2 इसम जात होता. अचानकपणे 2 अनोळखी इसम त्या गाडीजवळ येऊन त्यांच्यावरती फायर केलं होतं आणि फायर करून त्या दोन्ही अनोळखी इसम आरोपी त्या जागेवरून पळून गेलेला आहे. जे 2 लोकांवरती फायर केलं होतं त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं आणि हॉस्पिटलमध्ये डेथ डिक्लेअर करण्यात आलेलं आहे. आणि दोन्ही मरण पडलेलं त्यांचं इस्मांचं नाव आहे, एकांचं नाव आहे संतोष बारसे आणि दुसऱ्यांचं नाव आहे सुनील राखुंडे. आरोपी कोण आहे आणि कशाला मर्डर केलेलं आहे ही सर्व कारणं आम्ही तपास करत आहेत आणि सर्व डिटेल माहिती पडल्यानंतर आपल्याला कळवण्यात येईल. कोणाला अटक वगैरे करण्यात आली? अजूनपर्यंत कोणाला अटक करण्यात आलेली नाही. एकूण किती लोक असतील ते मारणार ही आत्ता मला सांगता येत नाही. इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. एकदा पूर्ण माहिती पडली की आपल्याला सांगेल. ही संतोष बारसे माजी नगरसेवक आहे असं माहिती पडते. आणि दुसरं जे होतं सुनील बारे हे कोण होतं समाजसेवक होते काय त्याच्याबद्दल आता माहिती नाही माझ्याकडे. लोकनायक न्यूज